दरम्यान एकीकडे ही सगळी प्रतिक्रिया आलेली असताना तिकडे बारसू रिफायनरीवरून सुपारी पाच कोण असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय. त्यानंतर सुपारीवरून राजकीय फैरी देखील झडू लागलेले आहेत, पाहूया. माझा त्यांना सवाल आहे जे विरोध करतायत, की एकदा खरंच सांगा कोणाची सुपारी घेऊन विरोध करताय? मोठा शब्द वापरलाय. कोणाची सुपारी घेऊन मी बोलणार नाही, गोष्टी योग्य वेळी बाहेर येते. मला तुम्ही याबद्दल जास्त विचारू नका, मी त्यांनाच सवाल विचारतो. सगळ्यांकरताच म्हणतोय, काही जेन्युइन लोक आहेत मी असं म्हणणार नाही. 100% आंदोलक चुकीचे आहेत असं मी कधीच म्हणत नाही. काही जेन्युइन कन्सर्न असतात, पण त्यात ते कन्सर्न आम्ही ॲड्रेस करून योग्य प्रकारे त्याला मार्गी लावू शकतो. काही लोकांची इच्छा आहे ती मार्गी लागू नये, म्हणून मग खोट्या गोष्टी सांगायच्या, लोकांना भडकवायचं, हे काम त्या ठिकाणी चाललंय. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला सुपारी घ्यायची गरज पडली नाही. सुपाऱ्या कोण घेत आहे महाराष्ट्रात? शिवसेना संपवण्याची, शिवसेना फोडण्याची, अगदी इलेक्शन कमिशनपासून न्यायव्यवस्थेपर्यंत, केंद्रीय तपास यंत्रणापर्यंत सुपाऱ्या घेऊन कोण काम करत आहे? हिंमत असेल तर समोर या, अशा सुपाऱ्या देऊन आमच्यावरती हल्ले करू नका. आम्ही सुपारी जरूर घेतलेली आहे, पण आम्ही सुपारी जी घेतली ही कोकण भूमी वाचवायची सुपारी घेतली. ही आम्ही सुपारी जी घेतली ही नाणार परिसरातल्या राहणाऱ्या निरपराध नागरिकांच्या जीवनाचं रक्षण करण्याची सुपारी घेतली. तुमचे पोलीस ज्या पद्धतीने माय बिचाऱ्यांना जे तुडवत आहेत, त्यांना मारतायत, त्यांच्यापासून संरक्षण देऊन त्यांना आधार देण्याची सुपारी आम्ही घेतली, तर अशा 1000 सुपाऱ्या आम्ही घेऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.